नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत। मी रेश्मा फडतरे। आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत, खरं तर ही मावळ तालुक्यासाठी अत्यंत दुर्दैवी अशी घटना आज सकाळी घडलेली आहे। तळेगाव दाभाडे येथील मायमर कोरोना सेंटर जे आहे, जे रुग्णालय आहे, तिथे एका 45 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाने आज सकाळी 7:30 सुमारास फाशी घेऊन आत्महत्या केली आहे। आयसीयू मध्ये या रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आणि ही अतिशय दुर्दैवी अशी घटना आज सकाळी घडलेली आहे। व या घटनेनंतर पुन्हा एकदा हे जे मायमर रुग्णालय आहे, कोविड रुग्णालय, ते पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। काही दिवसांपूर्वी एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर, कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर, त्याला 3 दिवस त्याच्या मृतदेहाला त्या रुग्णालयात डांबून ठेवलं होतं, त्या मृतदेहाची अवहेलना केली होती, त्या संदर्भात या रुग्णालयावरती गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। आणि ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा आज सकाळी तिथील कोविड रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाने कळफास घेऊन आत्महत्या केली आहे। तर या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। माझ्याबरोबर या चर्चेत आहेत संपादक आकाश भोसले। आकाश, ही सकाळी जी घटना घडली ती अतिशय निंदनीय, अतिशय दुर्दैवी आणि मावळ तालुक्याला हादरवून टाकणारी खळबळजनक घटना घडलेली आहे, तर त्या संदर्भातले काही फुटेज आपल्याकडे आहे। नक्की नक्की, ते सुरुवातीला आपण फुटेज पाहूयात, दृश्य पाहूयात आणि मग आपण त्याच्यावरती बोलूया। एवढा तो पेशंट स्कोर आहे, 22 स्कोर इतका, इतक्या वेळेत फटाफट ऑक्सिजन असताना योग यंत्र असतं, इतके लगेच तो नाही करू शकत, त्याला स्वतः त्रास होत असेल, ह्याला 2-4 मिनिटं लागत असेल, काहीतरी सेकंड बिकंड काय असणारच नाही ह्याला। सगळ्यांना नको आता मोजके सांगू, पीएम करून करून प्रशासनाचा भोंगळ कारभार, प्रशासनाचा भोंगळ कारभारामुळे घटना घडलेली आहे, एवढंच म्हणायचं या ठिकाणी, त्या आधी आधी घटना घडलेली आहे। पेशंट आपण हॉस्पिटल नाही का दाखल करतो, आपला पेशंट सुखरूप बाहेर यावं म्हणून, आणि अशा जर घटना घडल्या तर पैसे एक लेडी
एवढी घटना घडलं असताना तिथं स्टाफ का नव्हता? ही पहिली गोष्ट आहे एवढी घटना घडत असताना स्टाफ पुढे गेला होता. बरोबर एक लेडी त्याच्यामध्ये का आयुष्यामध्ये आहे का? तुमची तक्रार आहे, आमचं काम आहे तक्रार. म्हणजे माणूस नसतो चौकशी डायरेक्ट वाट बघत नका. प्रतरी हॉस्पिटल मधली आपण दृश्य पाहिले तर आपल्याला याच्यावरून लक्षात येत आहे की जे रुग्णाचे मृत रुग्णाचे जे नातेवाईक आहेत ते खरतर तक्रार आणि एनसी दाखल करा अशी विनंती पोलीस प्रशासनाला कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आपल्याला करताना दिसत आहेत. खरं तर त्याबाबत आता आपण बघितलं, जसं रेश्मा तू सांगितलं की मागच्या काही दिवसांपूर्वीच मायमरचा जो काही भोंगळ कारभार तो खरं तर चव्हाट्यावरती आलेला होता, त्याबाबतचं आपण वार्तांकन सुद्धा केलेलं होतं. आणि आता रुग्णाचे नातेवाईक जे म्हणतायत की प्रशासनाच्या या मायमर हॉस्पिटल प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे खरं तर ही आत्महत्या झालेली आहे. त्याबाबत रेश्मा तू त्या ठिकाणी रिपोर्टिंग करण्यासाठी गेलेली होती, खरं तर रुग्णांच्या नातेवाईकांच्या काय प्रतिक्रिया होत्या ते आपण पाहूयात आणि मग आपण ह्याच्यावरती बोलूयात. नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत. मी रेश्मा फडतरे. आत्ता आपण आहोत मायमर कोविड केअर सेंटर कोविड रुग्णालयामध्ये. इथे नुकताच हाती आलेल्या बातमीनुसार एका सोमनाथ हुलावळे या मावळातील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कोविड रुग्णालयात तो उपचारासाठी दाखल झाला होता, तर त्याचे काही नातेवाईक आपल्यासोबत आहे. आपण जाणून घेणार आहोत की नक्की हा प्रकार काय आहे. आपण रुग्णाचे कोण? मी पुतणे आहे रुग्ण. काय विषय झाला होता, काय नक्की प्रकार झाला? 1 तारखेला मी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरसाठी बेड पाहत होतो. पहिला कामशेडला पेशंट होता आपला, व्हेंटिलेटरसाठी 1 तारखेला इथं ॲडमिट केला. ॲडमिट केल्याच्या दिवसापासून हॉस्पिटलमध्ये पेशंटला रोज आम्ही डॉक्टर ते विचारतो तुमचा पेशंट कसा आहे, क्रिटिकल आहे, क्रिटिकल रेमडेसिवीरचे 2 डोस पहिले दिले ते, त्याच्यानंतर आम्ही प्लाझ्मा दिला, त्याच्यानंतर थोडी लिव्हरला सूज आल्यामुळे म्हणले 2 दिवसांनी अजून रेमडेसिवीरचं एक इंजेक्शनचं. आणि सकाळी मला फोन, 8 दिवस झाले या गोष्टीला, सगळे गोळ्या औषधं रोज देतोय. रात्री मला बोलला जेवण उद्या काही जेवण आणू नको, हे जेवण भरपूर आहे, ज्यूस वगैरे आहे. सकाळी डॉक्टरांनी फोन केला, असं असं झाले. ही घटना मला 6:30 फोन आला, पण आमचा 10 असल्यामुळे मी कोणा चर्चा केली नाही, म्हणलं नंतरून सांगो. रात्री तुमचं बोलणं झालं होतं का? रात्री माझं बोलणं झालं त्याच्या संग, आणि त्याच्या आधी रोज दुपारी पण बोलणं व्हायचं, संध्याकाळी पण. फक्त मी सांगितलं होतं माझा आणि एक आमचे नाते मामा आहे त्यांचा फोन उचल, बाकीचा फोन उचलू नको, तुला त्रास होत होतं. बरं, पण मग या बोलण्यात ना त्यांच्या की त्यांचं मानसिक स्वास्थ्य हे होतं किंवा त्यांना इथे कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट किंवा या संदर्भात काही बोलणं झालेलं का? संदर्भात त्यांनी सांगितलं मला टॉयलेटला येणं येत नाही, त्याला चिडचिड करायचा तो, इथं जे कर्मचारी त्याला सहकार्य करीत नव्हते, म्हणजे चिडचिड करायचा तो. असे मी एक भरपूर पेशंट आहे, त्यांच्या नातेवाईक सर 8 दिवसात मला अनुभव आलेला, आणि नुकतीच 3 दिवसापूर्वी यांच्या FIR झालेला इथं बारने अपाल त्यावेळेसपत. हो बरं, आता इथे जे रुग्णालय प्रशासनाकडनं जेव्हा तुम्ही याविषयीची चौकशी केली तर तुम्हाला काय माहिती देण्यात आली? मॅडम, सोमनाथ तुकाराम हे आमचा भाऊ होता, आणि आज आमचा माझा वारका भाऊ 8-10 दिवसापूर्वी वारला होता, त्यांचा धावा होता. आम्हाला ही माहिती काढल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो. या ठिकाणचे साहेब शाजीराव पवार साहेब यांना भेटलो,
मी त्यांना एवढंच विचारलं जर हा कोविड पेशंट होता हा इतका स्टाफ असता आणि आयसीयूमध्ये हा गेला कसा तिकडं, हा पहिला संशय. कारण आयसीयूमध्ये मोठा स्टाफ असतो आणि हा स्टाफ सोडून जाऊ शकत नाही. जर एखादी एका सेकंदात दोन मिनटामध्ये घडण्याकडे तर बाकी स्टाफ कुठे गेला होता. मग ठीक आहे, त्याने फाशी घेतली असो, पण त्याला जर तिथं त्या ठिकाणी त्या स्टाफ आला असता त्याची फाशी टळली असती. म्हणजे ह्या प्रशासनाच्या चुकीमुळे ही आज घटना घडलेली आहे. आणि संपूर्ण जबाबदार हे प्रशासन आहे. ह्याच्यापूर्वी 8 दिवसापूर्वी एका पेशंटचे 3 दिवस हे ठेवलं होतं, ते स्वतःच त्याला होता. म्हणजे ह्या ठिकाणी अनेक प्रकारच्या तक्रारी येतात. हे प्रशासन निव्वळ पैसे घेतो, लुटतंय, लोकांची लुटमार करते, पण कोणत्याही कोविड पेशंटला चांगली सर्विस देत नाही. ह्याच्यामुळे ह्या पेशंटचा मृत्यू होतो आहे आणि पेशंटला जबरदस्त धक्का बसतो आहे. यांच्या अकृतीमुळे असा प्रमाण धक्का बसतो आहे. बरं, या संदर्भात तुम्ही पोलीस प्रशासनाशी कोणत्या प्रकारचं हे केलं? नाही, आत्ताच आम्ही जस्ट शाजी पवार साहेबांना भेटलो, त्याला आमची सगळी हकीकत सांगितली की आम्हाला याचा संशय. ठीक आहे, त्या कोविड पेशंटनी कदाचित फाशी घेतली असेल, त्याचं दुमत नाही आमचं, पण तो पेशंट बाथरूममध्ये गेला कसा काय, तुमचा स्टाफ कुठं होता. मग इतका असताना तुमची गेलं कुठं ते, ह्याची चौकशी होती यावे. आणि ह्याच्यानंतर हे 800 पेशंट ह्यांना बी असं न करता झालं पाहिजे. आज आमचा भाऊ गेला, बाकी लोकांचे कोणतरी चित्र आहे ना, ह्याच्या तो प्रकार घातला का म्हणे. म्हणून आमचं म्हणणे त्या प्रशासनावर त्वरित कारवाई झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे, हे आमचं म्हणणे आहे. आपण पाहिलं की इथे रुग्णाच्या नातेवाईकांकडनं हॉस्पिटल प्रशासनाविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. रुग्णाच्या आत्महत्येला कुठेतरी हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असल्याचं या रुग्णाच्या नातेवाईकांकडून बोललं जात आहे. या संदर्भात तळेगाव पोलीस स्टेशनचे जे PI आहेत शहाजी पवार, त्यांच्याशी यांचं बोलणं झालेलं आहे व या हॉस्पिटलच्या विरोधात कारवाई करण्याची यांनी विनंती केलेली आहे. तर या संदर्भात आता पोलीस प्रशासन कोणत्या प्रकारची कारवाई करत आहे हे पाहणं इथं महत्त्वाचं ठरत आहे. कॅमेरामॅन केदारसह रेश्मा फडतरे, आवाज न्यूज. एकूणच त्या ठिकाणचं रेश्मा हे केलेलं वार्तांकन आणि मागच्या काही दिवसांपूर्वीच जे मायमर हॉस्पिटल प्रशासनाचा भोंगळ कारभार जो चव्हाट्यावरती आलेला होता आणि त्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी सुद्धा दखल घेतली होती आणि अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना केल्यानंतर या हॉस्पिटलवरती गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. एका रुग्णाचा पैसे नाहीत म्हणून रुग्णाचा 3 दिवस मृतदेह डांबून ठेवल्याचा एक प्रकार याच हॉस्पिटलने केलेला होता आणि आता आजचं हे नवीन ताजं प्रकरण आहे. खरं तर जे काही मागच्या आठवड्यात झालं होतं, म्हणजे खासदार श्रीरंग बारणे यांनी ह्या घटनेची माहिती मिळत असते स्वतः हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि तिथे जाऊन त्यांनी विचारपूस केली असता खासदार श्रीरंग बारणे व पोलीस अधिकाऱ्यांसमोर तिथल्या हॉस्पिटल प्रशासनाच्या प्रशासनाकडून ज्या पद्धतीने त्या रुग्णाबरोबर वार्तांकन केलं गेलं होतं, ज्या पद्धतीने त्या रुग्णाबरोबर बोललं गेलं होतं, तर समाजातील सर्व स्तरातनं याचा निषेध व्यक्त केला गेला होता व जोरदार मागणी झाली होती की या हॉस्पिटल प्रशासनावरती कडक कारवाई केली जावी. तर या संदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर हा संपूर्ण प्रकार मांडला होता व मागणी केली होती आणि त्यानुसार त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार कलम IPC 297 कलमान्वये या हॉस्पिटलवरती गुन्हा दाखल झालेला आहे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये. ही घटना ताजी असतानाच आज इथे एका कोरोना बाधित कोरोनाचे उपचार घेत असलेल्या रुग्णाने आत्महत्या केली आहे. खरं तर हा विचार करायला लावणारा विषय आहे की एक रुग्ण जो ICU मध्ये आहे, जो अत्यवस्थ रुग्ण आहे, तो आत्महत्या करूच कसा शकतो असा त्याच्या नातेवाईकांनी प्रश्न इथं उपस्थित केलेला आहे. आणि ही सगळी घटना घडत असताना तिथला स्टाफ काय करत होता हा प्रश्न इथं आज उपस्थित झालेला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी व ज्यांनी कोणी ही घटना आज ज्यांच्यापर्यंत पोहोचली आहे प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न उपस्थित राहिलाय की ICU मध्ये कोरोनाचा उपचार घेत असलेला रुग्ण त्या एवढी सगळी घटना घडेपर्यंत त्या हॉस्पिटलचा स्टाफ प्रशासन काय करत होतं हा प्रश्न नक्की हा प्रश्न. आणि एकूणच आपण जे काही फुटेज पाहिले त्याच्यावरून तरी रुग्णांचे नातेवाईक हेच प्रश्न उपस्थित करीत होते आणि एकूण आपल्याला जो काही त्या फुटेजमध्ये संवाद ऐकायला मिळत होता त्याच्यामध्ये रुग्णांचे जे काही नातेवाईक आहेत, महिलांचे जे नातेवाईक आहेत, ते याबाबतची कायदेशीर जी काही प्रोसेस आहे आमची तक्रार घ्या, NC दाखल करा अशी मागणी विनंती करताना सुद्धा आपल्याला दिसत होते. खरं तर हॉस्पिटलचं हे पहिलं प्रकरण नाहीये. आपण रेश्मा पाहतोय की आपण बऱ्याचदा
या भोंगळ कारभारावरती या हॉस्पिटलच्या भोंगळ कारभारावरती प्रश्न उपस्थित केलेले आहेत. खरं तर हा जो काही भोंगळ कारभार आहे तो जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आपण वार्तांकनामधून काम केलेलं आहे. अनेकदा या हॉस्पिटल प्रशासनाकडून आपल्या मानवी हक्कांचं उल्लंघन केलं जातं आणि याचबाबत बोलण्यासाठी आपल्या बरोबर आता विकासजी कुचेकर जोडत आहेत जे मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. विकासजी, एकूण आपण हे प्रकरण पाहिलेलं आहे, खर तर आपली काय प्रतिक्रिया आहे? कारण जुनं जे प्रकरण आहे मृतदेह डांबून ठेवल्याचं प्रकरण ताजच आहे, काल परवा त्या हॉस्पिटल वरती गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आणि हे आजचं नवीन प्रकरण. जी जो ज्या म्यानमार हॉस्पिटलच्या संदर्भात जो प्रकार घडलेला आहे त्या ठिकाणी आणि हा अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. हा रुग्णालयाचा पूर्णपणे हलगर्जीपणा आहे. आयसीयू मध्ये असणाऱ्या पेशंट बाथरूम मध्ये जातो आणि तिथं आत्महत्या करतो, हा एक संशोधनाचा विषय होईल. मग आयसीयू मध्ये असणाऱ्या तिथकांचा अत्यंत कडक असा स्टाफ, हा स्टाफ नेमका काय करत होता आणि पेशंट बाथरूम मध्ये जाऊन आत्महत्या करेपर्यंत त्या स्टाफचं कुठलंही दुर्लक्ष नव्हतं का, याचाच अर्थ आज जे आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जी आरोग्य व्यवस्था अतिशय ताणतणावाखाली असताना रुग्णांकडनं रुग्णांच्या उपचाराच्या दरम्यान वेळोवेळी हलगर्जीपणा करत असणाऱ्या अनेक घटना आपल्याला पुढे आलेल्या दिसतात आणि याही घटनेमध्ये प्रायमर हॉस्पिटलमध्ये ही जी घटना घडलेली या घटनेमध्ये संपूर्णपणे आता जर याची चौकशी झाली तर नक्कीच याच्यामध्ये मायमर हॉस्पिटलचा स्टाफ दोषी असल्याचं आणि त्यांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचं लक्षात येईल. याचं कारण आहे का जी आपल्याला कल्पना आहे की उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आरोग्याचं रक्षण करण्याची जबाबदारी किंवा जीवितांचं रक्षण करण्याची जबाबदारी हे त्या ठिकाणच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांची आणि तिथल्या सर्वांच्या स्टाफची याची जबाबदारी निश्चित केलेली आहे. म्हणजे जीवितांचं रक्षण करण्यामध्ये हे हॉस्पिटल कमी पडलेलं आहे किंवा त्यांनी उपचारात हलगर्जीपणा केलेला आहे आणि म्हणून एका पेशंटचा त्या ठिकाणची अशा पद्धतीने मृत्यू झालेला आहे. मुद्दा या ठिकाणचा येतोय की हॉस्पिटलमध्ये एखादा इसम ऍडमिट कशासाठी होतो? स्वतःचा जीव वाचवण्यासाठी का स्वतःचा जीव देण्यासाठी? हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि जर त्या आत्महत्या त्याला जर त्या रुग्णाला आत्महत्या करायची असती तर तिथं ऍडमिट झाला असता का तो आणि तेवढे उपचार केले असते का? मुद्दा या ठिकाणचा आत्महत्या करण्यापर्यंत त्याला प्रवृत्त का झाला, तो आत्महत्या करण्याची मानसिकता का झाली, कशाबद्दल झाली याची संपूर्ण चौकशी होणं गरजेचं आहे. कधी कधी काय होतं की आपल्याला माहित आहे की एडस सारखा उपचार करणाऱ्या उपचार पद्धतीवरती एडसच्या रुग्णावरती त्यांना अपमानकारक वागणूक देणं, त्या ठिकाणचं उपचारच नाकारणं, भेदभावाची वागणूक देणं अशा कृतीमुळे त्यांची मानसिकता बदलते. त्याच पद्धतीने कोरोना पेशंटच्या संदर्भात त्यांना भेदभावाची वागणूक दिली का? त्यांना त्याच्यामध्ये त्याचं मानसिक संतुलन ढळेल अशा पद्धतीचं काही वर्तन त्याच्यामध्ये स्टाफकडनं झालेलं आहे का? एक तर उपचाराच्या दरम्यान अशा कोविडच्या रुग्णांना त्याचं मानसिक संतुलन कसं चांगलं राहील या दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक असताना किंवा त्याला मानसिक आधार देण्याची गरज असताना त्याला आत्महत्यापर्यंत जाण्यापर्यंत असं नेमकं काय घडलं होतं की त्याला तिथं गळफास करून आत्महत्या करावीशी वाटली या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि खर तर ही चौकशी होत असताना खर तर स्थानिक लोकप्रतिनिधी असेल, स्थानिक प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, खर तर यांनी या ज्या काही गोष्टी घडत आहेत ह्या समोर आणणं अपेक्षित आहे. होय आकाजी, अगदी बरोबर. आत्महत्या सारखा जो प्रकार घडलेला आहे मग आत्महत्या सारखा घडलेला प्रकारच्या संदर्भात त्या ठिकाणचं कोरोनाचा प्रोटोकॉल त्या ठिकाणी असा आहे की कोरोनाने मृत्यू झाल्यास त्या ठिकाणच्या पोस्टमॉर्टम करण्यात येऊ नये. मात्र या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्हची आत्महत्या झालेली, त्यामुळं या संपूर्ण आत्महत्याचं नेमकं कारण काय जाणून घेण्यासाठी त्या व्यक्तीचं पोस्टमॉर्टम होणं आवश्यक आहे. याचबरोबर ती त्या ठिकाणी जे रात्री ड्युटीला होते त्या ठिकाणचे पर्सन जो कोणी ड्युटीला होते, डॉक्टरांची कुठल्या डॉक्टरांची ड्युटी होती, कुठल्या नर्सची ड्युटी होती, त्याच्याशी संभाषण कुणी केलेलं आहे, त्याची मानसिक स्थिती त्या ठिकाणची कशी होती आणि त्यांनी आत्महत्या करण्यापर्यंत का गेलेला आहे या संपूर्णाची चौकशी झाल्यास हॉस्पिटलचा हलगर्जीपणा उघड होईल. कारण हे हॉस्पिटलचं हाच केवळ हलगर्जीपणा नाही, आपल्याला आपण याच्या अगोदरची पण आपण बातमी केलेली होती आणि काल त्याच्यावरती जो गुन्हा नोंद झालेला आहे मायमार हॉस्पिटलच्या संदर्भात या केवळ
हॉस्पिटल म्हणजे आता असं झालेलं आहे का की उपचाराच्या दरम्यान फक्त पैसे कमवण्याचं आणि मैत्रांचं टाळूचं दोन्ही काढण्याचं हाही फक्त हॉस्पिटलचा धंदा राहिलेला आहे का, हाही प्रश्न आता सामान्य लोकांना पडत आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की आज बावळच्या विभागामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये अशा पद्धतीने उपचाराच्या दरम्यान हलगर्जीपणा केल्यामुळं एका कोरोना 27-28 वर्षाच्या तरुणाचा जीव गमवला आणि त्या ठिकाणी मग नातेवाईकांचा उद्रेक झाला आणि त्या ठिकाणी हॉस्पिटल मध्ये तोडफोड झाली म्हणून त्यांच्यावरती 353 सारखे गुन्हे दाखल झालेले आहेत. आज ते घरातला एक व्यक्ती गमवून काही लोक जेलमध्ये बसलेली, त्यांना अटक करावं लागलेले, त्यांना जामीन मिळत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये मग या हॉस्पिटल कडनं जर हलगर्जीपणा झाला तर अशा लोकांवरती कारवाई का होत नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. याच्यावरती कोणी विचार करणार आहे की नाही? आणि हे हॉस्पिटल प्रशासनाचं पहिलं प्रकरण नाही, हा भोंगळ कारभार पहिला नाही. वारंवार अशा प्रकारच्या घटना प्रशासनाचा भोंगळ कारभार हा आपल्याला चव्हाट्यावरती येताना दिसतोय. खरं तर मागच्या काही कालावधीमध्ये आमच्या प्रतिनिधी रेश्मा यांनी त्याबाबतचं वार्तांकन सुद्धा केलेलं आहे, तर त्याबाबतचा आढावा सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेतला. सर तुम्ही जे आत्ता म्हटलात की रुग्णाची मानसिकता, तर त्याच्यावर मी थोडंसं सांगू इच्छिते की जेव्हा मी आत्ता तिथे गेले होते आणि रुग्णाच्या नातेवाईकांबरोबर जेव्हा माझं बोलणं झालं तर त्यांच्या बोलण्यात न हा विषय आलाय की काल रात्री सुद्धा रुग्ण जे ज्यांनी आत्महत्या केली त्या रुग्णाबरोबर त्यांचं बोलणं झालं होतं, त्याच्या पुतण्याचं, त्याच्या भावाचं, आणि त्याची मानसिक अवस्था उत्तम होती, तो आत्महत्येला प्रवृत्त होईल असं काही त्याच्या बोलण्यातनं जाणवलं नव्हतं. आणि दुसरा विषय की तो हॉस्पिटलच्या भोंगळ कारभाराविषयी सतत कंप्लेंट्स करत होता त्याच्या नातेवाईकांकडे, अशीही त्यांच्याकडनं माहिती मिळालेली आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की ह्या सगळ्याची जी पार्श्वभूमी आहे तर ती इथं पाहणं खूप गरजेचं आहे. या हॉस्पिटलच्या बाबतीत गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये जसा हा कोरोनाचा पॅन्डेमिक सुरू झालेला आहे त्या पूर्ण सबंध वर्षामधलं आपण गोष्टीचं पाहिलं, म्हणजे त्याच्या आधी फार आपण जाण्यात काही पॉईंट नाहीये, पण ह्या वर्ष दीड वर्षामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही गोष्टी ज्यांचं वार्तांकन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं होतं. एक 26-27 वर्षीय तरुण त्यांना बिलाच्या कारणावरून, म्हणजे त्याला सुरुवातीला सांगण्यात आलं होतं की महात्मा फुले जनआरोग्य याच्यातनं तुझं काम होईल आणि त्याला ऍडमिट केल्यानंतर बिलाची रक्कम भरायला त्याच्याकडे पैसे नव्हते आणि त्याला सुद्धा त्यांनी 8 दिवस रुग्णालयात डांबून ठेवलं होतं आणि त्याने स्वतःचा एक व्हिडिओ कोणाच्या तरी मदतीने व्हायरल केला होता सोशल मीडियावरती आणि त्या व्हिडिओमध्ये त्याने स्पष्टपणे सांगितलं होतं की जर माझी इथनं सुटका झाली नाही, मला ज्या पद्धतीने इथे वागणूक दिली जाते त्यातनं जर माझी सुटका झाली नाही तर मी आत्महत्या करीन. तर या विषयाचा आपण आवाज न्यूजच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता आणि त्या रुग्णाची तिथनं सुटका केली होती. त्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये जे वर्कर्स आहे, जो स्टाफ आहे, त्यांच्या सुद्धा काही कंप्लेंट्स आपल्याकडे आलेल्या होत्या व त्या संदर्भात पण आपण वार्तांकन केलं होतं की त्या स्टाफ बरोबर ज्या कोणी तिथल्या संचालिका आहेत सुचित्रा नांगरे मॅडम, तर त्यांचं जे काही वर्तवणूक होती ती अतिशय हीन दर्जाची होती. म्हणजे या कोरोनाच्या पॅन्डेमिकमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जो स्टाफ तिथे रात्रंदिवस ड्युटी करतोय त्यांनाही अन्यायकारक वागणूक दिल्याच्याही घटना आपल्या समोर आलेल्या आहेत. त्याचबरोबर मागच्या महिन्यामधली एक अत्यंत ताजी घटना आहे, एक वयस्कर महिला, वृद्ध महिला, तिथे कोरोना पॉझिटिव्ह महिला, तिची एक मुलगी आणि जावई, म्हणजे जे अगदी रस्त्याच्या कडेला राहून काम करणारे, म्हणजे दारिद्र्य रेषेखालील ती कुटुंब होतं, ते तिथे गेल्यानंतर त्या महिलेकडे तिचं ओळखपत्र नाहीये, तिच्याकडे वोटर आय डी नाहीये किंवा तिच्याकडे रेशन कार्ड नाहीये, ही कारणं सांगून त्या महिलेला त्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा 84 बेड शिल्लक होते असं असताना सुद्धा ऍडमिशन द्यायला नकार दिला होता हॉस्पिटल प्रशासनाकडून. त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर त्या महिलेला त्या हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळाला होता, परंतु त्यानंतर एक दिवस मध्ये गेला आणि दुसऱ्याच दिवशी त्या महिलेचा मृत्यू झाला. तर हे सुद्धा सगळं विचार करायला लावणारी गोष्ट होती. जर त्या महिलेला, म्हणजे ती 5 ते 7 तास तिथे उन्हात हॉस्पिटल बाहेर रस्त्यावर पडून होती, तिला जर वेळीच उपचार मिळाले असते तास कदाचित तिचाही प्राण वाचला असता. तर ह्या सगळ्या ज्या काही घटना आहेत ह्या घटना जर आपण पाहिलं तर सर मला इथे एक प्रश्न उपस्थित होतोय की हे सगळं करताना हॉस्पिटल प्रशासन एवढ्या वरच्या लेवलपर्यंत जर घटना त्यांच्याकडनं अशा दुर्दैवी घटना जर वारंवार घडत असतील तर याच्या मागे या हॉस्पिटल प्रशासनावरती कुठल्या लोकप्रतिनिधींचा किंवा गॉडफादर जे आपण म्हणतो तर त्यांचा कोणाचा वरद हस्त असू शकतो का, म्हणजे हा इथे सर्वसामान्यांच्या मनात उभा राहिलेला प्रश्न आहे.
मॅडम, आपण जो सगळ्यात महत्त्वाचे जे मुद्दे मांडलेले आहेत हे मानवी हक्कांच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं त्याचं व्हायोलेशन करणारे आहेत. एका मृत्यू पश्चात केवळ बिल भरायला नाही म्हणून तो मृत्यूदेह 3-3 दिवस त्या ठिकाणी ठेवणं आणि तो मृत्यूदेह ताब्यात न देणं, या संदर्भात स्वतः त्या ठिकाणचे खासदार साहेब स्वतः हॉस्पिटलमध्ये येऊन नंतर त्या मृत्यूदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो, ही सरळ सरळ मृत्यूच्या नंतर त्या मृत्यूदेहाची हेळसांड करणार आहे, मृत्यू पश्चात त्याची हेळसांड करणार, त्या संबंधाने दाखल झालेला गुन्हा. मात्र याचबरोबर आम्ही मानवी हक्काकडे पण याची तक्रार दाखल केलेली आहे की याच्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी त्या ठिकाणी झालेली पाहिजे किंवा व्हायला पाहिजे. पण आता तुम्ही तो गंभीर प्रश्न उपस्थित केलेला आहे की या ठिकाणी अशा पद्धतीनं एका ओळखपत्र नसणाऱ्या किंवा भिक्षाकरी आणि कष्टकरी वर्गाला त्या ठिकाणच्या काही महिलेला त्या ठिकाणी ऍडमिट केलं आणि ऍडमिट झाल्यानंतर परत मृत्यूदेह झाला, एकदा तिथं ऍडमिट घ्यायला नकार दिला आणि कुणीतरी मध्यस्थी करून त्या ठिकाणी ऍडमिट झाल्यानंतर तिचा मृत्यू होतो, हे सगळं संशयास्पद आहे. म्हणून आता माझी मागणी राहिलंय की या हॉस्पिटलमध्ये जेवढे मृत्यू झालेले आहे या मृत्यूची संपूर्ण चौकशी या ठिकाणी माननीय जिल्हा अधिकारी यांनी स्वतः एखादी कमिटी तज्ञांची नियुक्त करून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे करणार आहोत. दुसरा तुमचा या ठिकाणचा महत्वाचा प्रश्न आहे की अशा हॉस्पिटलच्या संदर्भात वारंवार अशा घटना घडत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणच्या लोक पुन्हा राजकीय वर्दस्त असल्या कारणानं अशा पद्धतीने आरोग्य त्या ठिकाणी वागलं जात आहे का किंवा अशा पद्धतीचं त्या सुधारणा त्या ठिकाणी का होत नाही. आपल्याला कल्पना आहे की आता आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये जेवढे मेडिकल कॉलेज उभे आहेत, मेडिकल जे दवाखाने आहेत, हे सगळे एका कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या आधाराशिवाय उभे राहिलेले नाहीत आणि यांचा गॉडफादर कुणीतरी राजकीयच असतो आणि म्हणून कदाचित सत्तामध्ये असेल, विरोधकामध्ये असेल, कुणीतरी असेल आणि म्हणून यांच्यामध्ये असा कारभार करत असताना यांना कुठलीही कायद्याची भीती राहत नाही आणि मग अशा पद्धतीचे प्रकार त्या ठिकाणी वारंवार घडताना आपल्याला दिसून येत आहे. दुसरी या ठिकाणची महत्वाची गोष्ट आहे की या मावळ तालुक्यामध्ये सगळ्यात महत्वाचे असणारे जे आरोग्य सुविधा पुरवत असणारे जे कोविड सेंटर्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, या हॉस्पिटलमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी हे ते ठिकाणी का लक्ष देत नाहीत. आज लोकांना तिथे आरोग्याच्या सुविधा मिळत देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे, लोकप्रतिनिधीची आहे. मग लोकप्रतिनिधी त्या लोकांना जर हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांना बेसिक मूलभूत सुख सुविधा दिल्या जात नसतील, आरोग्याच्या सुविधा दिल्या जात नसतील तर लक्ष का घातलं जात नाही. मी आपल्या या सगळ्या माध्यमातून माझं असं म्हणणं आहे की आमदार शेळके साहेब जे सत्ताधारी पक्षाचे त्या ठिकाणचे आहेत, हा जो घडलेला प्रकार आहे आणि अनेक प्रकार त्या ठिकाणी वार्तांकन झालेलं आहे, तर आमदार शेळके साहेबांनी अद्यापर्यंत त्या ठिकाणची कुठली प्रतिक्रिया का त्या ठिकाणी नोंदवलेली नाही किंवा त्या ठिकाणी अशी काय अडचण आहे की या हॉस्पिटलवरती कायदेशीर गुन्हा नोंद करण्याची मागणी देखील लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी करू शकत नाही, काय अडचण आहे? हा प्रश्न इथे अगदी उपस्थित झालाय, त्यावरती काही कमेंट सुद्धा इथे आपल्याला आलेले आहेत, तर त्या कमेंट आपण घेऊया. इथे सानी गायकवाड म्हणतात की प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा जाहीर निषेध, गणेश दाभाडे यांचं म्हणणं आहे की बंद करा, हॉस्पिटल बंद करा. शुभम वाळुंजकर ते म्हणतात की प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा जाहीर निषेध. लव पवार म्हणतात की हॉस्पिटल बंद करा. शीतल थोरवे, अर्चना चव्हाण हे सगळं आपल्याला पाहतायत आता ऑनलाइन, त्याचबरोबर शुभम वाळुंजकर यांचं इथेच म्हणणं आहे. राहुल वायबात, सचिन कदम या लव पवार हे प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की हे हॉस्पिटल जे आहे त्याचा जो भोंगळ कारभार आहे तर ते बंद करा. भोईकर समीर हे म्हणतात की प्रशासन जनतेच्या जीवाचा खेळ मांडला आहे, इथे सर्व असंच चालू आहे, अपना काम बनता तो भाड में जाए जनता. ताराचंद वाळुंजकर यांनी सचिन कदम यांचंही तेच म्हणणं आहे. शिवभक्त मंगेश भाऊ मस्के यांचंही तेच म्हणणं आहे. सोमनाथ राक्षे, भारत भाग, मीरा काचा, शुभम वाळुंजकर, दीपक कारके, सागर थर्वे ह्या प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की हॉस्पिटल प्रशासनाचा जो भोंगळ कारभार आहे तर हे हॉस्पिटल बंद करा. भोईकर समीर म्हणतात की गावामध्ये कोरोना पेशंट मरण पावल्यानंतर सरपंचांवर कारवाई होणार, मग हॉस्पिटलमध्ये अशी घटना घडल्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी इथं केली आहे. मीरा काचा म्हणतात जिथे तिथे तेच, प्रशासन लक्ष देत नाही. इथं प्रशासनाच्या कारभारावरती बऱ्याच जणांनी प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. अनिकेत पाटील म्हणतात की हॉस्पिटलमध्ये धक्कादायक घटना घडत आहे, प्रशासन काय करत आहे, बंद करा. या
प्रशासनाचा जाहीर निषेध इथं त्यांनी केलेला आहे. आकाश गायकवाड, समीर, प्रवीण पठारे ह्या सगळ्यांचं तेच म्हणणं आहे की जनरल हॉस्पिटल तळेगाव स्टेशन यांची शान होतं, आता त्यांच्या भोंगळ कारभारामुळे शर्मेने मान खाली घालायची वेळ आली आहे. यावरून लोकांचे म्हणणे गैरसोय हाल हे सर्व ऐकून घेणे सरकारने केलेच पाहिजे. आपण पाहिलं की इथे ज्या काही कमेंट्स आल्या तर त्याच्यामध्ये हॉस्पिटल प्रशासनाचा भोंगळ कारभार त्याचबरोबर प्रशासनावरती मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं दिसतंय सर, यावर आपण काय सांगाल? पण मॅडम आपण ज्या प्रतिक्रिया लोकांच्या वाचून दाखवलेल्या आहेत ह्या प्रतिक्रियाच खऱ्या अर्थानं बोलक्या आहेत आणि या लोकांनी आपल्या मनातली खदखद या ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसून येते. मुद्दा या ठिकाणचा येतात की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या आरोग्याच्या सुविधा देण्यामध्ये किंवा खासगी हॉस्पिटलच्या संदर्भात आता नव्याने एखादी नियमावली तयार करणं गरजेचं आहे. कारण हे केवळ या मायनमर हॉस्पिटलचीच नाही, आपल्याला कल्पना असेल की काल 2-3 दिवसापूर्वी आरुषी खासगी रुग्णालय विरार या ठिकाणी पण एका नवजवान तरुणाचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी नातेवाईकांचा त्या ठिकाणी मोठा आरोप त्या ठिकाणी केलेला होता. याचबरोबर ती नगरमध्ये अशाच पद्धतीने 15 वर्षीय मुलीचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं मृत्यू झाल्याची घटना माध्यमातून पुढे आलेली होती आणि त्या ठिकाणी नातेवाईकांचा मोठा रोष त्या ठिकाणी निर्माण झाला होता. आणि दुर्दैवाची बाब म्हणजे आज जे माध्यमातून बातमी आपल्याला उस्मानाबाद जिल्ह्यातून येते की उस्मानाबाद जिल्ह्यातून एका हॉस्पिटलनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला, तो तुमच्या मृतदेह आहे म्हणून त्यांनी अंतिम संस्कार केले आणि पुन्हा त्या अंतिम संस्कार झाल्यानंतर नातेवाईकाला फोन केला की तुमच्या नातेवाईकांचा मृत्यूदेह इथंच आहे तो घेऊन जावा. त्यांना धक्का पोहोचलेला आहे की आताच आम्ही अंतिम संस्कार करून आलेलो आहोत आणि पुन्हा आमचा मृतदेह तिथं कसा जाऊन त्या ठिकाणी नातेवाईकांनी चौकशी केली असता त्याही मृतदेहावरती त्यांच्याच नातेवाईकांचं नाव होतं आणि ज्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार त्यांनी केलेले त्याचंही नातेवाईक त्याच्यावरती त्या मृतदेहावरती त्यांचंच नाव होतं. याच्यातून त्या नातेवाईकांनी स्थानिक जिल्हाधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांच्यावरती गुन्हा नोंद करण्याची मागणी केलेली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये अशा पद्धतीने निदर्शनात येत आहे की खासगी रुग्णालय सध्या कोरोनाच्या रुग्णावरती उपचार करत असताना पूर्णपणे गोंधळात पडलेलं आहे. प्रशासन पूर्ण गोंधळलेलं आहे आणि हा गोंधळलेल्या प्रशासनामध्ये मला असं वाटतं की अशा पद्धतीनं नागरिकांचे जीव जात असतील नाहकरित्या दुर्लक्षामुळं हलगर्जीपणामुळं, तर आता कुठंतरी त्याची एक नियमावली तयार करून त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई करण्याचं आणि एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला तर त्या मनुष्यवधासारखाही डॉक्टरांवरती गुन्हा नोंद झालेला पाहिजे. मात्र आज आपल्याकडं डॉक्टर म्हणून डॉक्टरांना देव मानतो, त्याच्या डॉक्टर हे आपले दैवत आहेत, ते आपल्याला जगवतात अशी भावना लोकांमध्ये आहे. मात्र ही भावना अशा काही निष्काळजी डॉक्टरांमुळं कदाचित त्याला तडा जातो आणि डॉक्टरी पेशाही त्या ठिकाणी बदनाम होतोय की काय असंही मला या ठिकाणी वाटतं. म्हणून आता प्रशासनाने आता खऱ्या अर्थानं अशा निष्काळजी होत असणाऱ्या आणि वारंवार त्या ठिकाणी निष्काळजीपणाचे आरोप होऊन मृत्यू घडत असणाऱ्या संपूर्ण मृत्यूची चौकशी होणं आता मला वाटतं अपेक्षित आहे. सर आता जो तुम्ही विषय बोललात त्याच अनुषंगाने मी काही एक दोन विषय इथे मांडू इच्छिते. जेव्हा मी वार्तांकन करण्यासाठी या हॉस्पिटलमध्ये गेले होते तेव्हा तेथे जे कोरोना रुग्ण जे ऍडमिट आहेत त्यांच्या नातेवाईकांनी काही प्रतिक्रिया आपल्याला दिल्या होत्या, तर या प्रतिक्रियांमधून या हॉस्पिटलचा भोंगळ कारभार मोठ्या प्रमाणावरती आपण चव्हाट्यावर आणला होता. आवाज न्यूजच्या माध्यमातून आपण ह्या बातम्या प्रसारित केल्या होत्या, त्यामध्ये ज्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया होत्या त्या 2-3 मी तुम्हाला सांगू इच्छिते. सर्वप्रथम तिथे असं होतं की रुग्णाला ऍडमिट करताना मग त्या रुग्णाची परिस्थिती कशी असो कमीत कमी 10,000 रुपये तिथे डिपॉझिट घेतलं जातं. आपल्या माहितीप्रमाणे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की कोरोना रुग्णांना ऍडमिट करून घेताना त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट घेतलं जाऊ नये, परंतु तिथे ते घेतलंच जातं. कंपल्सरी 10,000 रुपये घेतल्याशिवाय रुग्णाला ऍडमिट करून घेतलं जात नाही. दुसरी गोष्ट, तिथे रुग्ण एक व्यक्तीच्या आईला ऍडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना फोन येतो की तुमचा मृत्यू झालेला आहे आणि तुम्ही येऊन इथे प्रोसिजर करून डेड बॉडी घेऊन जा. ती व्यक्ती जेव्हा हॉस्पिटलमध्ये आपल्या आईच्या मृत्यूची खबर मिळाल्यानंतर जेव्हा पोहोचते तेव्हा तिथलं नाव वाचून त्यांच्या लक्षात येतं की एका घोलक म्हणून एका पुरुषाचा मृत्यू झालेला आहे आणि तिथे त्यांना बोलवलं गेलंय. तर हा एक सगळा कारभार आहे. त्याचबरोबर 12 वाजता काही नातेवाईकांचं असं म्हणणं होतं की 12 वाजता
जेवणाचा डबा जो दिलेला असतो तर 4 वाजेपर्यंत जेव्हा फोनवर त्यांनी रुग्णावर संपर्क साधला 4 वाजेपर्यंत त्या रुग्णाला जेवण दिलं गेलेलं नाहीये. त्याचबरोबर ऑक्सिजनचा सुद्धा तिथे बराच म्हणजे भोंगळ काढला. जेव्हा ऑक्सिजन बऱ्यापैकी आपल्या मावळ तालुक्यामध्ये उपलब्ध होतं तेव्हाही तिथे रुग्णांना व्यवस्थितपणे ऑक्सिजन पुरवलं जात नव्हतं. रेमडेसिवीरच्या बाबतीत सुद्धा एका रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रतिक्रिया दिली होती की तोंड बघून रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं जातं. तर असे एक ना अनेक त्या हॉस्पिटलच्या संदर्भात आपल्याकडे तक्रारी आल्या होत्या, प्रतिक्रिया आल्या होत्या व त्या बाबतीतलं वार्तांकन आपण केलं होतं. आणि विकासजी आपण पाहतोय की खरं तर मावळचे जे आमदार आहेत सुनील शेळके ते चांगल्या प्रकारे या कोरोना संकटामध्ये काम करत आहेत, पण प्रश्न उपस्थित राहत आहेत की खरं तर अशा प्रकारे जर तालुक्यातल्या हॉस्पिटलकडून भोंगळ कारभार होत असेल. खरं तर मागच्या वेळी ह्या हॉस्पिटलचं जे प्रकरण आपण सातत्याने त्याच्या बोलतोय की मृतदेह पैसे न भरल्याच्या कारणावरून डांबून ठेवला होता. खरं तर त्यावेळी आपल्याला कोणत्याही माध्यमांमध्ये आवाजच नाही तर कोणत्याही माध्यमांमध्ये आपल्याला आमदार साहेबांची प्रतिक्रिया पाहायला मिळालेली नाही. आज हे प्रकरण घडलेलं आहे त्याबाबतचं सुद्धा त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया नाहीये. तर आता लोकप्रतिनिधी म्हणून आमदार शेळकेंवर सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे. आणि आपण एका बाजूला अशी मांडणी करत असतो की जर चुकीचं जर घडत असेल तर खरं तर माध्यमांनी त्याबाबत आवाज उठवायला हवा. आणि आज असं वाटतंय की जी काही मावळ तालुक्यातल्या हॉस्पिटलकडून रुग्णांची जी काही लूट केली जाते त्याबाबतच्या अनेक तक्रारी सुद्धा माध्यमांकडे आपल्याकडे येताना दिसत आहेत, तर त्यावरती खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून आमदार शेळके कमी पडत आहेत का, तुम्हाला काय वाटतं एकूण हे सगळं? या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती मावळ तालुक्याची कोरोनाची परिस्थिती हँडल करण्यासाठी किंवा कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या आणि त्या ठिकाणच्या उपचाराच्या दरम्यान हॉस्पिटलकडनं त्या करावयाच्या उपाययोजना या संबंधाने आमदार शेळके साहेब हे कार्य कर्तव्य दक्षिणी काम करत आहेत. त्या वेळोवेळी त्यांनी अनेक हॉस्पिटल्सला भेटी दिल्याचंही आपल्याला माध्यमातून दिसून येतं, वारंवार ते सांगत आहेत. मात्र केवळ या मायमार हॉस्पिटलच्या संबंधाने ते का त्या ठिकाणी बोलत नाहीत का, त्यांच्यापर्यंत माहिती कुणी त्यांच्यापर्यंत देऊ देत नाही का, त्यांच्यापर्यंत माहिती कुणी त्यांच्यापर्यंत पोहोचवत नाही का, हाही प्रश्न त्या ठिकाणचा पडतो. कारण मागच्या वेळेस मृतदेह मिळाला नाही याची मोठ्या माध्यमातून बातम्या झाल्या होत्या, तरीही आमदार साहेबांनी त्याबद्दलचं काय बोललेलं नाही हे मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की आमदार साहेब नक्कीच याच्यामध्ये लक्ष घालतील. आणि मी या आपल्या माध्यमातून माननीय आमदार शेळके साहेब त्याचबरोबर ती तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे साहेब याचबरोबर ती जिल्हा परिषदचे सीओ प्रसाद साहेब आणि जिल्हा अधिकारी यांना मी विनंती करतो की या मायमार हॉस्पिटलच्या संबंधाने वेळोवेळी तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत, वेळोवेळी त्या ठिकाणच्या बिलाच्या संदर्भातल्या तक्रारी आल्या आहेत, त्या ठिकाणच्या उपचाराच्या दरम्यान हलगर्जीपणा केल्या संदर्भाच्या तक्रारी आलेल्या आहेत, बिल न दिल्यामुळे मृतदेहच नातेवाईकांना न देणं अशा पद्धतीच्या तक्रारी आहेत, किंवा त्या ठिकाणी उपचाराच्या दरम्यान वारंवार पैशाची मागणी करणं, योग्य उपचार न करणं, रुग्णाला रुग्णाची मानसिक आधार देण्याच्या ऐवजी त्याची मानसिक हेळसांड करणं, त्याला डिप्रेशन मध्ये घालवणं, अशा पद्धतीच्याही तक्रारी नातेवाईकांच्या वेळोवेळी त्या हॉस्पिटलच्या संदर्भातल्या झालेले आहेत. तर या संबंधाने या हॉस्पिटलची चौकशी करण्यात यावी. जेवढे मृत्यू घडलेले आहेत या मृत्यूची कारणं याबाबतचे आणि आलेल्या तक्रारी या संपूर्ण गोष्टीची जर चौकशी केली तर दोषी असणारे त्या ठिकाणचे डॉक्टर्स किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या ज्या काही त्या ठिकाणच्या हॉस्पिटलचे हॉस्पिटल प्रशासन असेल या संपूर्ण लोकांवरती कायद्याप्रमाणे योग्य ती कायदेशीर कारवाई करायचे आदेश माननीय आमदार साहेब स्वतः त्याच्यामध्ये इनिशिएशन घेतील. कारण हा आज नागरिकांचा प्रश्न आहे, तुम्हा आम्हा कुणाचा प्रश्न नाही. आणि नागरिक हे मायबाप आमदार साहेबांचे खऱ्या अर्थानं आमदार साहेबांना कर्तव्य दक्ष म्हणून त्यांना त्या ठिकाणचं आपला जनतेचा आवाज म्हणून त्यांनी निवडून दिलेलं आहे. आणि आज आमदार साहेब जनतेचा आवाज म्हणून या हॉस्पिटलच्या संबंधाने नक्की कारवाईची वरिष्ठ पातळीवरती मागणी करतील. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनाही त्यांची माहिती देतील. आणि जसं मागच्या वेळेस अजित पवार साहेबांनी या हॉस्पिटलच्या संदर्भात गुन्हा नोंद करण्याची आदेश केलेले होते मृतदेह ठेवला नाही म्हणून, त्याच पद्धतीने आमदार साहेबांनी जर याबाबतची माहिती दिली तर याबाबत
स्वतः मुख्यमंत्री पण त्याच्यावरती कारवाईचे आदेश करतील म्हणून आमदार साहेबांना मी आपल्या मार्फत विनंती करतो की आता तरी आपण लक्ष घालावं. जर आपल्या आपली माहिती त्यांच्यापर्यंत कुणी पोहोचू देत नसेल तर मला असं वाटतं की आपल्या आवाज न्यूजच्या माध्यमातून ती माहिती मी त्यांना विनंती करतो की आमदार साहेब या ठिकाणचं खरोखरच लोकांचा हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. लोकांना त्या ठिकाणी उपचारादरम्यान या हॉस्पिटलकडनं वेळोवेळी हलगर्जीपणा केला जातोय तर आपण स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून त्याच्यावरती कारवाई करावी. एकूणच मावळामध्ये जे काही कोरोना रुग्ण वाढत आहेत आणि एकूणच उपाययोजना म्हणून आरोग्य सुविधा म्हणून ज्या पद्धतीने मावळचे आमदार लोकप्रतिनिधी काम करत आहेत खरंतर त्यांचं जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे. मात्र अशा भोंगळ कारभाराकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहेत असे प्रश्न सुद्धा आपल्याला आता या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहेत. खरं तर मायमरला ते पाठीशी घालत आहेत का, कारण पहिल्या प्रकरणावरती त्यांची काहीच प्रतिक्रिया नाही, आताही काहीच प्रतिक्रिया नाही, त्यामुळं अशा भोंगळ कारभाराला आमदार साहेब पाठीशी घालतायत का हे प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे. आपण पाहिलं की हॉस्पिटल बोला विकासजी बोला. आकाशजी आपल्याला कल्पना आहे की आपणच एक व्हिडिओ दाखवलेला होता आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस नातेवाईक आणि स्वतः खासदार साहेब त्या दोघांमध्ये हॉस्पिटल प्रशासनाशी बोलत होते तेव्हा हॉस्पिटल प्रशासनाच्या ज्या कोणी संचालिका होत्या प्लस खासदार साहेबांशी बोलत असताना त्यांनी एक वाक्य उच्चारलेलं होतं की आम्ही पण तुमचे मतदार आहोत, तेच तुमचे मतदार नाही ज्याच्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात आणि मग आम्ही त्यांना त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केलेला, आम्ही त्याच्यावर उपचार केलेले, आम्ही आमच्या कष्टाचे पैसे मागत आहोत, हा काय आम्ही गुन्हा केलाय का? आम्ही तुमचे मतदार आहोत तर आमच्याकडेही तुम्ही बघा. कदाचित याच आशाचा हॉस्पिटल प्रशासन पण आमदार साहेबांना हेच म्हणत असेल तर आमदार साहेब त्याच्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहत असतील की तेही आमचे मतदार आहेत आणि त्यांच्याकडे जाणारे नागरिक हे त्यांचे मतदार आहेत. मग या दोघांमध्ये समेट घडवत असताना आमदार साहेबांची कुठे तारेवरची कसरत होती का हाही बघणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. नक्की आपण पाहिलं की या हॉस्पिटल प्रशासनाच्या कारभारावरती आपल्याला अनेक कमेंट्स आलेले आहेत आणि वारंवार आपल्या आवाज न्यूजच्या माध्यमातून आपण बातम्या वार्तांकन केलेला आहे. या हॉस्पिटलचा जो काही भोंगळ कारभार सुरू आहे तर त्याच्यावरती वेळोवेळी आपण प्रकाश टाकलेला आहे आणि आता ही एवढी मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे तर यानंतर या हॉस्पिटल प्रशासनावर कोणत्या प्रकारे त्वरित कारवाई होते हे पाहणं आता खरं तर महत्वाचं ठरत आहे. आणि असा जो काही भोंगळ कारभार आहे विकासजी थोडक्यामध्ये बोला, आपण आता शेवटाकडे जाऊया. आकाजी मला एक महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत की मावळ तालुक्यातील जी आकडेवारी समोर येत आहे आणि झपाट्यानं रुग्णसंख्या वाढत आहे, ही रुग्णसंख्या वाढत असताना काही शासकीय ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांकडनं लोकांच्या संबंधाने घ्यावयाच्या काळजी आणि जे स्थानिक स्वराज्य संस्थांकडनं कोविड सेंटर्स उभे केलेले आहेत या कोविड सेंटरमध्ये उपचार करत असणाऱ्या लोकांच्या संबंधाची माहिती ही सिव्हिल सर्जन जिल्हा प्रशासनाला द्यायची असते ती वेळोवेळी दिली जात नाही. आज पण जिल्हा प्रशासनाकडनं देवरोड प्रशासनाला माहिती विचारली जाते हॉस्पिटलला की तुम्ही आमच्याकडे माहितीच देत नाहीत, कोविडचे दैनंदिन रिपोर्टच तुम्ही पाठवत नाही, तुमच्या विभागात किती रुग्ण आहेत याची माहितीच दिली जात नाही, ती माहिती तुम्ही दडून ठेवत आहात, अशा पद्धतीचा आरोप सिव्हिल सर्जनकडनं ऑफिस कार्यालयाकडनं त्या ठिकाणचा होत आहे. म्हणून मला आपल्या माध्यमातून आमदार साहेबांना एक विनंती करायची आहे की आमदार साहेब या स्थानिक स्वराज्य संस्था जसे देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे या बोर्डाकडून त्या ठिकाणच्या रुग्णांची दैनंदिन माहिती आणि करावयाच्या असणाऱ्या उपाययोजना किंवा रुग्णांच्या पॉझिटिव्ह असणाऱ्याची संख्या ही माहिती जिल्हा सिव्हिल रुग्णालयाला दिली जात नाही. याबाबत सिव्हिल रुग्णालयाचे वारंवार तक्रारी आहेत, वारंवार त्यांनी प्रशासनाची फोन केला जातो तर याबाबत आपण लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही लक्ष घालावं. याचबरोबर ती मावळच्या भागामधला तळेगाव दाभाडे असू द्या किंवा पुढील लोणावळा नगर परिषद असू द्या या सगळ्या भागांमध्ये जी रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे आणि वाढणारी झपाट्यानं रुग्णांची संख्या आणि हॉस्पिटलची पडत असलेली कमतरता हे संपूर्ण पाहता याच्यावरती आता खऱ्या अर्थानं उपाययोजना होणं गरजेचं आहे आणि आता खऱ्या अर्थानं तिसऱ्या लाटेची सुरुवात होत असताना लहान मुलांमध्ये पण हा कोरोना संक्रमण होत आहे. म्हणून आपल्याला मी आमदार साहेबांना हेही विनंती करत आहे की आपल्या भागामध्ये आताच त्या ठिकाणी लहान मुलांच्या कोविड सेंटर्स उभे करण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्यात का आणि त्या उपाययोजना नेमक्या काय आहेत हेही आता आपण आपल्या मावळकर जनतेला आपण सांगावं ही विनंती आपल्यामार्फत मी आपण आमदार साहेबांना करत आहे. नक्की. आणि अशा भोंगळ कारभारावरती आवाज नेहमीच बोलत राहतं, भूमिका मांडत राहतं आणि
आता सातत्याने ही जी काही आपल्या समोर प्रकरण येत आहेत, खर तर रुग्ण जे आहेत जे पॉझिटिव्ह आहेत ते अशा रुग्णालयामध्ये जाण्यासाठी कदाचित घाबरतील सुद्धा, मात्र याकडे आपण जसं म्हणाला तसं लोकप्रतिनिधींनी याची दखल घेणं, यावरती प्रतिक्रिया देणं, त्या हॉस्पिटल प्रशासनावरती योग्य ती कारवाई व्हावी म्हणून प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे. आता आवाज न्यूजच्या माध्यमातून खरं तर आम्ही जनतेला आवाहन करतो की आपल्या बाबत सुद्धा कोणतंही जर हॉस्पिटल अशा प्रकारचा दुजाभाव अशा प्रकारचं जर वागणूक देत असेल तर आवाज न्यूजच्या माध्यमातून आपण तो आवाज उठवूयात, आमच्याशी संपर्क साधा. आणि पुन्हा एकदा खरं तर या चर्चेचा शेवट करत असताना जसं मी दोनदा म्हटलं की आमदार साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे या कोरोना संकटामध्ये जे ते ज्या पद्धतीने काम करतायत, मात्र अशा भोंगळ कारभारावरती सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित करायला हवेत, त्यांनी त्यांच्या भूमिका सुद्धा मांडणं अपेक्षित आहे. आवाजचं न्यूजच्या माध्यमातून खरं तर हे सर्वसामान्यांचं, मी नेहमीच म्हणतो की ही सर्वसामान्यांचं व्यासपीठ आहे, सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे आणि हा आवाज आपण नेहमीच मांडण्याचा परिपूर्ण मांडण्याचा प्रयत्न पुढच्या काळात सुद्धा सातत्याने करणार आहोत. खरं तर विकासजी आपण आवाज न्यूजशी बोललात, खूप खूप धन्यवाद. अशा प्रकारच्या या भोंगळ कारभारावरती आम्ही आपण नेहमीच प्रश्न उपस्थित करत राहू, भूमिका मांडत राहू. धन्यवाद.